सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा. बंधू उपस्थित सगळ्यांनाच माझा विनम्र नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा आज राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिनिधी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची प्रतिनिधी, त्याचबरोबर आपल्या मतदारसंघाचे आदरणीय उमेदवार संजय मामा शिंदे यांची प्रतिनिधी म्हणून येत्या 23 एप्रिलला आपला उहापोह, बरीचशी भाषणं, बरेचसे मुद्दे इथं बोलले गेलेले, बोलण्यासारखं खरं बघायला गेलं तर आता काही नाही आहे. आज 3 दिवसांचा आमचा पश्चिम भागाचा पूर्ण दौरा होता. आजची पश्चिम भागातली शेवटची सभा आणि उजनी काठचा संपूर्ण भाग बघत असताना प्रकर्षानं जाणवलं की आपल्या भागातल्या जवळपास बराच मोठा टक्केवारीचा भाग असा आहे, बरीचशी लोकं अशी आहेत की त्यांना अजिबातच भाजप आणि सेनेला मतदान करण्याची इच्छा नाहीच आहे. लोक वाट बघतात की कधी एकदाचा आमचा 5 वर्षाचा राग आम्ही त्या पेटीतून, त्या मतदानाच्या मशीनमधून, त्या कमळावरती काढतोय याची लोक अतिशय प्रकर्षानं वाट बघतात. मागचे 15 दिवस खूप नाट्यमय राहिले, इच्छुक वेगळेच, पुन्हा साहेबांचं नाव आमच्यासारख्यांनी सगळ्यांनी पुढं केलं, त्यानंतर साहेबांनी स्वतः सांगितलं मला नाही उभं राहायचंय, आदरणीय जिल्ह्याचे नेते जे आपले आधी नेते होते त्यांना ही संधी दिली गेली, देण्याचा प्रयत्न केला गेला, अचानक ती संधी त्यांनी नाकारली, त्यांनी BJP प्रवेश केला आणि 2014ला आमने सामने उभे ठाकलेले संजय मामा शिंदे आणि आम्ही पुन्हा एकदा एका स्टेजवरती आलो, एका विचारात आलो. तसं बघायला गेलं तर मामा आणि मी किंवा बागलगट आणि शिंदेगट हे 13 वर्षापासून एकत्र काम करणारी मंडळी, जिल्ह्यामध्ये एक चुकीच्या प्रवृत्तीला नकार देणारी बंडखोर अशी एक टीम होती. आदरणीय मामा होते, आपण होतो, आदरणीय दीपक आबा होते आणि त्याचबरोबर आदरणीय सुधाकर पंत परिचारक मालक. या सगळ्यांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा जिल्ह्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी झाल्या आम्ही आपल्या तालुक्यातून जिल्ह्याच्या लेवलवरून त्या चुकीच्या गोष्टींना, चुकीच्या निर्णयांना, चुकीच्या नेत्यांच्या चुकीच्या वागणुकीला आम्ही विरोध करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैव असे की 2014ला आपल्याला आणि मामांना एकच गोष्ट पाहिजे होती, करमाळा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व पाहिजे होतं. त्यामुळं एकत्र निघालेले आपण एकमेकाच्या आमनेसामने उभे ठाकलो, एकमेकाच्या विरोधात लढलो. त्याचा परिणाम असा झाला की आदरणीय मामांना माढा तालुक्यातल्या 36 गावातून मताधिक्य मिळालं, ते 1 नंबरला राहिले. करमाळा तालुक्यातल्या 118 गावातून आपल्याला मताधिक्य मिळालं, आपण 1 नंबरला राहिलो. आणि आमदार कोण झालं? दोन्हीकडे 2 नंबर असलेली 2 नंबरची व्यक्ती आज करमाळा मतदारसंघाची आमदार आपल्याला दिसतीये. पक्ष नेतृत्वानं आदरणीय साहेबांनी आम्हाला बोलवून घेतलं, कान उघडणी केली. तुम्ही जेव्हा एकमेकांमध्ये लढता झगडता त्यावेळेला तोटा पक्षाचा होतो आणि फायदा तुमच्याशिवाय तिसऱ्या व्यक्तीचा होतो ह्याची जाणीव आता तुम्हाला ठेवली पाहिजे. एकाने केंद्रात जावं, एकाने राज्यात थांबावं आणि येत्या काळामध्ये कुठलाही गट तठा विषय न करता राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष आणि फक्त शरदचंद्रजी पवार साहेब नावाचा नेता याच्याच माध्यमातून काम करावं आणि त्या बाबतीमध्ये सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित बसवून तसा निर्णय झाला. आणि मला आश्चर्याचं वाटतं की अचानकच विरोधकांना आमची इतकी प्रचंड काळजी वाटायला लागली की भाऊसाहेब त्याला प्रमाण नाही. इतके दिवस ज्यांना आपली ॲलर्जी होती ती माणसं अचानकच आपल्या कार्यकर्त्यांमध्ये येऊन म्हणायला लागली, अरे बघा बरं का, लोकसभेला काम करून घेतील, स्वतःचं विधानसभेच्या वेळेला तुम्हाला फसवणूक करतील. मला आपल्यापैकी प्रत्येकाला आवर्जून सांगायचं आहे, विरोधकाला आपली काळजी नाही, तुमची माझी काळजी नाही, तर त्यांना स्वतःची काळजी. त्यांना ही काळजी का सतावतीये? आता मांडायला मुद्दे नाहीत, त्यांच्या शासनानं त्यांच्या पक्षानं काम म्हणून काही केलेलं नाहीये. भाजप असेल सेना असेल
यांना मत देण्यासाठी एक जरी कारण शेतकऱ्याला मिळालं, एक जरी, तरी त्यांची 5 वर्ष ही सुफळ झाली असं आपण समजू. भागातून आम्ही फिरतोय. आज हा उजनी काठ आहे. माहिती आज उजनी किती आहे? आज उजनी -21% आसपास आहे. खरं म्हणजे काल परवा दिवशी गुढीपाडवा झाला, कालच गुढीपाडवा झाला, आणि 20% आज उजनी. इथून पुढं खऱ्या अर्थानं वातावरणातली धग वाढत जाणार. एप्रिल संपायचा आहे, मे संपायचा आहे, जूनच्या आसपास आपले तर पाऊस पडत नाही. आपले तर पाऊस पडतो तो मान्सूनच्या परतीचा, म्हणजे साधारण जुलै आणि ऑगस्टचा पाऊस पडतो. आणि आता काळजीही पडली आहे. -20% उजनी, लाईट 2 तासाला जाणार, 5 तासाला जाणार. आमदार जाऊन फक्त पत्र देणार आणि सांगणार ही लाईट पुन्हा एकदा 5 तासाची करा. पुन्हा 15 दिवस गेले की तोच खेळ. मला मुळात प्रश्न हा पडतो की मुळावरती घाव घालण्याच्या ऐवजी फांद्या तोडण्यामध्ये आपले लोकप्रतिनिधी का इंटरेस्टेड असतात? का बरं आपली उजनीची 5 तास केली जाते? त्याला कारण आहे, उजनीचं पाणी आपण उपसू नये म्हणून. पाणी का नाही उपसायचं? पाणी कमी झालंय. पाणी का कमी झालंय? पाणी खाली सोडले. मग पाणी सोडलं तेव्हा तुम्ही झोपला होतात का? पाणी सोडताना तुम्ही विरोध करत नाही, पण पाणी सोडलंय आणि कमी झालंय म्हणून उपसा होऊ नये ह्यासाठी लाईट कमी करताना मात्र तुम्ही जाऊन पत्र तिथं देता आणि तुम्ही सगळीकडे त्याची पब्लिसिटी करता. म्हणजे याला बैल गेला आणि झोपा केला ही असली परिस्थिती आहे. पाणी कुठं जाते? आज आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत असेल, सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी उजनीतून सोडलं जातं. पाणी लागत असेल 2 TMC, 3 TMC, डोक्यावर पाणी 5 TMC. आपली भारतीय संस्कृती आहे, पिण्याच्या पाण्यासाठी कधीही कोणाला नाही म्हणायचं नाही, आपण नाही म्हणत पण नाही. पण त्या 2, 3, 5 TMC तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जे 15, 20, 25 TMC पाणी वाया जातं, वाया जातं ह्या अर्थाने की ते नद्या नाल्याने वाहून 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 शेवटी आलमट्टी नावाचं धरण तुमच्यापैकी प्रत्येकाला माहिती असेल, लवादाने महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मध्ये निर्णय घेतला ते आलमट्टी धरण. ते कुठल्या राज्यात आहे? कर्नाटक राज्यात. उजनी आपल्या महाराष्ट्रामधलं धरण, माझ्या करमाळा तालुक्याने त्यात घालवली 33 गावं. 33 गावं विस्थापित झाली, स्वतःच्या जमिनीवरून उठली. कुणाला पंढरपूरला जमीन मिळाली, कुणाला मोहळला जावं लागलं, कुणाला तिथंच थोडंसं बाजूला थोडीशी जमीन मिळाली. आणि जेव्हा हे 33 गावं विस्थापित झाली तेव्हा हे उजनी धरण तयार झालं. असाच त्याग इंदापूरचा आहे, असाच त्याग माढ्याचा आहे. ज्या मंडळींनी त्याग केला, ज्या तालुक्याने त्याग केला, विस्थापित होण्याची भूमिका दाखवली, त्या तालुक्याला पाणी नाही. आणि खाली पाणी कुठं? इंडीला. म्हणजे तुला ना मला ही अवस्था आज उजनीची होती. आणि हे कशाचे परिणाम आहेत? आज कुठला तरी पालकमंत्री सोलापूरचा आहे, BJP चा आहे, म्हणून ही धाकधपटशाही करून तुम्ही वाटेल तशा मिटिंगा घेणार. या मिटिंगमध्ये आपला लोकप्रतिनिधी मुख गिळून गप बसणार आणि याचा परिणाम कशावरती होणार? तुमच्या माझ्या उजनीच्या पाण्यावरती होणार. उपशाने किती पाणी जातो? प्रत्येकाला माहिती आहे की बाष्पीभवनानं उजनीचं जेवढं पाणी जातं तेवढंच पाणी उजनी काठच्या लोकांनी उपसा केल्यामुळं जातं. ह्या पाण्यावरती आपला अधिकार आहे. ह्याच्यासाठी सुद्धा आज आपल्याला भांडावं लागतं. ह्याच्यात की दुर्दैवी गोष्ट काय असेल? शेतकऱ्याला पाणी आणि लाईट दिली तर बाकी सुविधा तो पदर खर्चानं करेल इतका शेतकरी मोठा असतो. काय परिस्थिती सध्याला लाईटची? साधा प्रश्न. आदरणीय मामी ज्यावेळेला आमदार होत्या त्यावेळेला संपूर्ण मतदारसंघामध्ये 17 सबस्टेशन्स उभी राहिली. साधा प्रश्न, 5 वर्षामध्ये नवीन कनेक्शन्स किती जणांना मिळाले राजुरीमध्ये आणि नवीन DP किती उभे राहिले? राहिलेत का? कुणाला DP मिळालाय का? नवा आहे? नाही. म्हणजे एकीकडे आपण एका आमदाराची गोष्ट करतोय ज्यांनी सबस्टेशन उभी केली आणि एकीकडे एका आमदाराची गोष्ट करतोय ज्यांनी DP सुद्धा उभे नाही केले. ही तुलनाच नाही होऊ शकत, त्यांच्याकडे मुद्देच नाहीत. आज कृष्ण भीमा स्थिरीकरणासारखा मुद्दा समोर येतोय. सुशिक्षित मंडळींना खूप चांगलं माहिती आहे, अभ्यासू मंडळींना खूप चांगलं माहिती आहे, नदी जोड प्रकल्पामधला हा एक भाग आणि हा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मला फक्त एक प्रश्न पडतो की गेले 5 वर्ष जेव्हा खासदार आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करत होते तेव्हा हा प्रश्न होता कुठं नेमका? हा प्रश्न तेव्हा आला नाही, हा प्रश्न आज का गाजतोय? निश्चितपणे स्थिरीकरण झालं पाहिजे, पण ते पाण्याचं झालं पाहिजे, लोकांच्या राजकारणाचं आणि त्यांच्या मुलांच्या पदाच्या स्थिरीकरणासाठी करमाळा तालुका रिकामा नाही हे आता समोरच्यांनी लक्षात घेण्याची गरज आलेली आहे. टीका करण्याची खरं म्हणजे इच्छाच मुळात नाही, कारण ह्यांच्यावर ते टीका करण्यासारखे मुद्देच नाहीत. यांनी हात दाखवून अवलक्षण स्वतःचं करून घेतलेलं आहे.
गेले 13 वर्ष तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना दुर्दैवी वेळ आली आहे. आदिनाथची जबाबदार प्रतिनिधी म्हणून इथे उभी राहत असताना आज 2000 रुपयाचा भाव शेवटपर्यंत देण्याचा प्रयत्न केला तरी 25 दिवस कुठेतरी अडकलेच. 25 दिवसाचं फक्त 1200 रुपयाचं पेमेंट शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केले, 800 रुपयाचं पेमेंट आणखीनही द्यायचं राहिले. लोकातून फिरताना लाज वाटते, पण हा परिणाम आहे, ह्याची कारणं काय आहेत नेमकी? आज यांनी पश्चिम महाराष्ट्र टार्गेट केलाय. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काय? राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. कोण आहेत ह्यांचे शिलेदार? ह्यांच्याकडे कारखाने आहेत. कुठले कारखाने आहेत? सहकारी आहेत, खाजगी आहेत. मग काय करा? ह्यांचं कंबरडं मोडण्यासाठी आधी कारखान्यांचं कंबरडं मोडा, म्हणजे आपोआप ह्यांच्या राजकारणाचं कंबरडं मोडलं जातं. तुपासाठी उष्ट खाणं ही आपल्यात एक म्हण आहे ग्रामीण भागामध्ये. हे काम आजलं ह्या सरकारने केलं. तुम्ही समोरच्यांच्या स्टेजवरची माणसं बघा, एक ह्या 10-15 दिवसामध्ये भली मोठी पिलावळ त्यांनी जमा करून ठेवलेली आहे. प्रत्येक माणसाचा कारखाना आहे, प्रत्येक व्यक्तीचा कारखाना आहे. 2-3 वर्ष तुमचे FRP तुम्ही देऊ शकला नाही आणि आजला अचानकच तुम्ही सांगता की 10 तारखेपर्यंत आम्ही अख्खी FRP देऊन टाकू. आबा, तुमच्याही कारखान्यामध्ये आज शिल्लक गोडाऊनमध्ये माल आहे. आज आदिनाथ मकाईच्याच तो गोडाऊनमध्ये शिल्लक एवढा माल आहे की FRP देऊन आणखीन पैसे शिल्लक राहतील एवढी साखर आज कारखान्यांकडे आहे. पण जिथं आज शासनानं सांगितलं की 3100 रुपयाच्या खाली साखर विकायची नाही आणि साखर आणली पुन्हा पाकिस्तानातून, आणि व्यापारी म्हणतोय साखरेचा इतका मुबलक माल आहे की 2900च्या वरती आम्हाला साखरच घ्यायची नाही, म्हणजे शासनाची भूमिका कुठली झाली? आई खाऊ देना आणि बाप भीक मागू देना. या पद्धतीचं राजकारण ह्यांनी सगळ्यांनी मिळून शिजवलेलं आहे. ह्यांना ह्यातून बाकी काहीही बाहेर काढायचं नाहीये. ही शेतकऱ्याचं वाटोळं करणारी माणसं आहेत आणि ह्यांच्या राज्यात कुणीच खुश नाही. युवकांना 2 कोटी नोकऱ्यांचा शब्द होता. मुलं आज शिकून घरी आहेत. 2 कोटी नोकऱ्या देणं तर राहू द्या. वर्षाला 50-60 हजार मुलं आपल्या महाराष्ट्रातली बेरोजगार होत आहेत, हा आकडा आहे. आणि हा आकडा कुणीतरी असं पारावरती बसून काढलेला नाही. ज्या मोठ्या मोठ्या संस्था अभ्यास करतात त्या संस्थांनी, मिटकॉन सारख्या संस्थांनी हा काढलेला आकडा. महिला भगिनींच्या बाबतीत काय? बेटी बचाओ बेटी पढाओ नरेंद्र मोदी सांगतात आणि त्यांचा तो आमदार कदम काय म्हणतो, मला वाक्य सुद्धा उच्चारायची इच्छा होत नाही. ज्या ज्या घरात पोरी आहेत ना, ती प्रत्येक आई त्या दिवशी ह्यांच्या नावानं बोटं मोडून झोपली असणार आहे, बोटं मोडून. हे असले ह्यांचे मंत्री. पार्थ पवारांसारखा एक युवक राजकारणामध्ये नवा यू पाहतोय. नेत्याचं धाडस आहे. मावळसारखा मतदारसंघ, इथं 3-3, 4-4 टर्म आतापर्यंत राष्ट्रवादीची सीट निवडून आलेली नाहीये. शक्यतो लोकप्रतिनिधी काय करतात, सेफ ठिकाणी आपलं पोरग निवडून आणतात. अजितदादांनी काय केलंय? न निवडून येणाऱ्या ठिकाणी स्वतःचा मुलगा उभा करण्याचं धाडस दादांनी दाखवलं. आज एक नवा युवक पुढे येतोय, भाषण करताना एखादा दुसरा शब्द त्याचा चुकला, इथे येऊन बोलणं फार कठीण असतं, पण त्यांनी त्या दिवशी ती जबाबदारी पेलली. एखादा दुसरा शब्द चुकला, TV वरती एका दिवसामध्ये 100 वेळेस पार्थदादा पवार दिसले आम्हाला, तेवढंच बोलताना दिसले. जे चांगलं बोलले ते नाही दिसलं, जे चुकलं तेवढं दिसलं. आणि अतिशय निर्लज्ज माणूस, शेतकऱ्यांना साले म्हणणारा माणूस कोण? दानवे. साले म्हणले त्या दिवशी TV वरती दिसले नाहीत. आणि कहर केला, सैनिकांना अतिरेकी म्हणले. 8-8:30 त्या दिवशी फक्त एकाच झी न्यूज की कुठल्या तरी न्यूज चॅनलला 1-2 मिनिटासाठी ती क्लिप दाखवली. त्याच्यानंतर मी चॅनल बदलत राहिले, कुठतरी पुन्हा दाखवतील. एकाही चॅनलवरती ही न्यूज दिसली नाही. तुम्हाला कोणाला दिसली का? कुठंच दिसली नाही. ज्या ज्या मुलांनी स्वतःच्या सोशल मीडियावरती हे पसरवण्याचा प्रयत्न केला त्यांना नोटिसेस आल्या, त्यांच्यावरती केसेस बसल्या. त्याच्यामध्ये आपल्या सुद्धा कर्मळातील काही ग्रुप आहेत. मुस्कटदाबी ज्या पद्धतीनं खळ करत असताना बैलाच्या तोंडाला आपण मुसकी बांधतो, मुसकी का? की त्यांना तिकडचं अलीकडचं पलीकडचं खाऊ नये. त्या पद्धतीनं ह्यांचं जे वाईट आहे हे लोकांनी बोलू नये म्हणून हे मुस्कटदाबी करतात. आज मीडियाबद्दल मला आश्चर्य वाटतंय. एकही न्यूज भाजपाच्या विरोधातली खरी न्यूज मला सांगा तुम्ही छापून येते का पेपरमध्ये? मला सांगा तुम्ही दाखवतायत का TV वरती? ते मोदींची इंटरव्ह्यू ज्या वेळेला होते ना, त्यावेळेला नक्की आपला पंतप्रधान बोलतोय का एखाद्याला कसलेला रंगभूमीवरचा नटसम्राट बोलतोय हे सुद्धा कळत नाही की रिहर्सल त्यांच्याकडून करून घेतली जाते.
मग ते सांगतात, मग पुन्हा मी चहा विकला होता, मी हे केला होता, मी ते केलं होतं, 13 लाखाचा सूट घालायचा आणि 2 रुपयाचा चहा विकला होता म्हणून सांगायचा. हिरीत असलेले हे मोदी, हे सरकार तुमचं आणि माझं नाही. कोण सुरक्षित आहे इथं? महिला सुरक्षित नाहीत. आज आपल्या स्टेजवरती डॉक्टर आहेत. कुठल्याही डॉक्टरची कधीच इच्छा नसते त्याच्या हातून त्याचा पेशंट देवाघरी जावा. डॉक्टरनी शपथ घेतलेली असते, माझा प्रत्येक पेशंटला मी जीवदान देणार. त्या डॉक्टरांवरती सुद्धा या सरकारच्या काळामध्ये हल्ले झाले. आज इथं पोलीस यंत्रणा आहे. पोलिसाचं दांडकं बघितलं की इतर वेळेला पिऊन तर असलेला माणूस सुद्धा वाकडा चालताना सरळ चालतो का नाही? भीती, आणि ही भीती पाहिजे समाजाला. कुप्रवृत्तीला ही भीती पाहिजेच. आहे ती भीती. आज पोलिसांवरती सुद्धा हल्ले करायला लोक मागं पुढं बघत नाहीत. सोशल मीडियावरती एक व्हिडिओ फिरतोय, मला वाटतं काश्मीर वगैरे कुठल्या तरी भागातला तो असेल. मागून मुलं आहेत, पुढं सैन्य चालतंय. सैन्याला टपली मारणं, टपली म्हणजे किती राग आणणारी ही बाब आहे, किती तीव्र चीड आणणारी ही बाब आहे. मागून टपली मारतायत हे यांचं सरकार. ही यांची भावना, ही यांची लोकांबद्दलची कदर. कर्जमाफीचा विषय तर बोलला गेला. चावडी वाचणं झाली हो, चावडी वाचणं. बायकोला घेऊन माणूस लग्नाला जातो, बारशाला जातो, सुखदुःखाचा कार्यक्रम बघायला, आनंद साजरा करायला, सुखदुःखात सहभागी व्हायला जातो. बायकोला घेऊन कुठं जावं लागलं? स्वतःची जाबरू वेशीवर टांगायला की माझं एवढं एवढं कर्ज आहे. बरं, तेवढं विचारल्यानंतर बाबा माफ तर करा की आम्ही इतका स्वतःचा अपमान करून घेतला. कमीत कमी तेव्हा तरी ते कर्ज माफ केलं पाहिजे का नाही? किती लोकांची किती कर्ज माफ झाली? आज साधारण 5 वर्षापूर्वी अचानकच स्मृती इराणी आणि हेमा मालिनी रस्त्यावरती येऊन बसल्या. भारी भारी हिरोईन, एक सिरियलमध्ये काम करणाऱ्या, एक ड्रीम गर्ल पिक्चरमध्ये काम करणाऱ्या, दोघी छान आहेत, महिला आहेत, मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. आणि त्या गॅस सिलेंडर घेऊन रस्त्यावरती अशा आपटत बसल्या होत्या. काय म्हणत होत्या? 350 सिलेंडर 450 केलं, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार म्हणायची सुद्धा तुमची इच्छा होईल ना, अब की बार मोदी सरकार म्हणायच्या त्या. आणि आज काय कथा आहे? कितीला झालंय सिलेंडर? माझ्या माहितीप्रमाणे साधं सिलेंडर 700-750 रुपयाला मिळतं. ब्लॅक मार्केटने ते 1000 रुपयाचं सिलेंडर मिळतंय. आता कुठे गेलं? सांगण्याचं तात्पर्य माझं फक्त एवढंच आहे, भाजपा आणि सेना हे आपलं सरकार नाही. डॉक्टरांनी सांगितलं, आत्ता भुजबळ साहेबांना मंत्रीपद दिलेलं डॉक्टरांनी सांगितलं, पण त्याच भुजबळ साहेबांनी जेव्हा राष्ट्रवादी चांगल्या पद्धतीने चालवली, त्याचं बक्षीस म्हणून याच भाजपा आणि सेनेच्या सरकारने भुजबळ साहेबांची किती वर्ष तुरुंगात घालवली आणि आमच्या नेत्याची काय हालत केली, अख्खा उभा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. आजही धमक्या देण्यापासून थांबत नाहीत. आपले चंपा परवा दिवशी मामांना म्हटले की तुम्हाला मी 2 नोटिसा पाठवल्यात. नोटिसा का? तर ह्यांनी राष्ट्रवादीचं तिकीट घेतलं म्हणून. म्हणजे तुमची हुकुमशाही, तुमची धाकधपटशाही कुठपर्यंत पोहोचली? ह्यांना सगळ्यांना त्यांची जागा आता दाखवलीच पाहिजे. पक्ष म्हणून नाही, राजकारण म्हणून तर अजिबातच नाही. तुम्हीच प्रत्येकाने विचार करायचा की गेल्या 5 वर्षामध्ये माझा संसार, माझी शेती, माझं आसपासचं सगळं वातावरण किती बिघडलंय. आणि जेव्हा हे तुम्ही विचार कराल, त्यावेळेला तुम्ही अब की बार लांबून नमस्कार म्हणल्याशिवाय अजिबात राहणार नाही. मला भीती विरोधकाची अजिबात नाही. कोण कुठले रणजितसिंह, नाईक निंबाळकर बघितलेत का कुणी? भेटले कुणी त्यांना? कुणालाच माहीत नाही, कधी बघितलेच नाही. 99% लोकांनी बघितलेले नाहीत. पोरांनी मला वाटतं आता व्हॉट्सअपवरती बघितले असतील तेवढेच, म्हणून तुम्ही आता रणजितसिंह, नाईक निंबाळकरांना ओळखाल. काय कारण आहे आपण त्यांना मतदान करायचं? मला भीती विरोधकाची अजिबातच नाही. भीती आहे ती आपली, आपली ह्या कारणानं की आता पुन्हा एकदा एकत्रित येत असताना कुठंतरी आपली डोकी भडकवायचा प्रयत्न होणार आहे. भाजपामध्ये जे गेले आत्ताला नेते मंडळी जिल्ह्यातली, ती स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी गेली आहेत. ह्यांना काय आपला कळवळा नाही. पण आज जे RR आणि डॉक्टर समोर शेजारी शेजारी बसलेले दिसतात, ही 2 मंडळी मागच्या 2 वर्षापूर्वी एकमेकाच्या आमनेसामने उभे राहून लढलेली आहेत. पोरांचं जिगर बघा. या सरकारला खाली आणण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार आणण्यासाठी ही दोघं आज एकमेकांमधला विरोध विसरून एकत्र बसली ना. कसं काही की RRचं देणं आहे डॉक्टरला, किंवा डॉक्टरची जमीन RR कडून पलटवून घ्यायची, असला काय प्रकार नाही ना. मला माहित नाही म्हणून विचारते मी आपलं. नाही असलं काही, पण कुठंतरी वाईट संपवायचं म्हणल्यानंतर चांगल्याला एकत्रित यावं लागतं. ती भूमिका आज स्टेजवरून सुरू होतीये.
निश्चितपणे ती खालपर्यंत जावी ही विनंती करते. आज राजुरीसारख्या गावामध्ये येत असताना खरं म्हणजे मला बोलायचं खूप होतं, परंतु वेळ संपलेला असल्यामुळं आपली रजा घेते आणि सरतेशेवटी एवढीच विनंती करते की कुणाच्याही भुलाथापाला बळी न पडता येत्या 23 एप्रिलला आपल्या संजय मामा शिंदेंच्या घड्याळाच्या चिन्हाभोवती समोरचं बटन दाबून त्यांना साथ द्या, विकासाला मत द्या, राष्ट्रवादीला मत द्या. धन्यवाद.